रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक किंवा दोन केळी खा, फायदे ऐकून हैरान व्हाल. एक, रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक किंवा दोन केळी खाल्ल्यास याचे फायदे पुरुषांनाच नाही तर स्त्रियांना सुद्धा होतात. दोन, स्वस्त आणि मस्त असणारे केळी हे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी सिक्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने समृद्ध आहे. तीन, तुम्हाला माहिती आहे का, नियमित केळी खाल्ल्यास अंगावरील सूज कमी होते, रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात, केळीत असणारे अँटीऑक्सिडंट कॅन्सरसारख्या रोगापासून आपला बचाव करतात. चार, तुम्हाला रात्री अंथरुणात पडल्यावर शांत झोप लागत नाही का, पायात गोळा येऊन अंगावर येऊन वारंवार झोप मोड होते का, अशा वेळी रात्री झोपताना फक्त एक किंवा दोन केळी खाल्ल्यास केळीमध्ये असणारे पोटॅशियम पायात गोळा येऊ देणार नाही. पाच, पुरुषामध्ये पुरुषापेक्षा महिलांना पायात गोळा किंवा पेटके येण्याचा प्रमाण जास्त असते, गरोदर स्त्रियांना तर हा त्रास जास्तच होतो. अशावेळी रात्री झोपताना एक किंवा दोन केळी खाऊन झोपा, स्नायूमध्ये पेटकी किंवा गोळा येणार नाही आणि शांत झोपही लागेल. सहा, आजकालचे जग वेगाने बदलत आहे. या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्ती स्ट्रेस किंवा ताणतणावामध्ये असतो. या स्ट्रेसचा डायरेक्ट परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. जर तुम्ही नियमित झोपताना केळीचे सेवन केले तर केळीतील मॅग्नेशियम आपल्या मनावरील स्ट्रेस, ताणतणाव आणि चिंता कमी करून आपल्याला झोप लागण्यासाठी मदत करतो. सात, अनेकांना निद्रानाशाचा त्रास असतो, रात्रभर झोप लागत नाही, अशावेळी आवर्जून केळी खा. केळीतील मॅग्नेशियम तुमचा निद्रानाशाचा त्रास कित्येक पटीने कमी करेल. शांत झोप लागण्यासाठी रक्तामध्ये सेरेटॅनिन आणि मेलाटोनिन या द्रव्याचे प्रमाण योग्य असणं गरजेचं असतं. केळी खाल्ल्याने या दोन्ही द्रव्याचे प्रमाण शरीरामध्ये वाढतं आणि शांत झोप लागते. ठरलेल्या वेळी जागसुद्धा येते, उत्साही आणि ताजेतवाने वाटू लागते. आठ, हाय बी पी म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक किंवा दोन केळी खा. केळीत असणारे पोटॅशियम शरीरातील जास्तीत जास्त सोडियम कमी करून ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते. तर मित्रांनो, केळीची इतकी फायदे असतील तर आपणही आजपासून रात्री झोपताना केळी खाण्यास सुरुवात केलीच पाहिजे ना. ही माहिती आपल्याला कशी वाटली? माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. हे अगदी निःशुल्क आहे. धन्यवाद.